श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली. यूट्यूबवरती एवढे सारे व्हिडिओज बघून, गुगलवर सर्च करून, त्यानंतर बरेचसे ब्लॉग वाचून, ही सेवा ती सेवा, तो उपाय हा तोडगा, बरीचशी माहिती तुम्ही ऐकली आहे किंवा तुम्ही वाचली आहे. माहिती तर खूप आहे, लक्षात तर येते की ह्याच्यासाठी हा उपाय करायचा आहे, त्याच्यासाठी तो तोडगा करायचा आहे, या गोष्टीसाठी ही सेवा करायची आहे, पण कळतंय पण वळत नाही. म्हणजे काय की एवढं सगळं आहे पण याच्यातलं मी करू कोणतं की ज्याने माझ्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या दूर होतील, आणि माझ्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी असा कोणता एक उपाय आहे की जो माझ्यासाठी 100% काम करेल. इकडे तिकडे बघून, ऐकून, वाचून हा उपाय केला, ती सेवा केली, तो तोडगा केला, पण फायदा कशाचाच झालेला नाही आहे. जे आपण म्हणतो की ज्या कारणासाठी तुम्ही उपाय केलेला आहे, सटीक असा रिझल्ट तुम्हाला त्या कारणासाठी मिळालेला नाही आहे, आणि कन्फ्युजन झालेलं आहे, कुठेतरी आता वाटायला लागलेलं आहे की हे उपाय, ह्या सेवा, हे काही नसतं, हे काही काम करत नाही. या सिच्युएशनमधून तुम्ही जात असाल, या परिस्थितीमधून तुम्ही जात असाल, तर आजपासूनच, कोणताही दिवस नाही, कोणतीही वेळ नाही, कोणताही वार नाही, तुम्ही ताई असाल, दादा असाल, कोणीही असाल, जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही हे ह्या तीन देवांच्या तीन सेवा जर तुम्ही दररोज करायला सुरुवात केली, मी तुम्हाला अगदी टायमिंग पण नाही म्हणणार की याच टायमिंगला करा, त्याच टायमिंगला करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा, पण 100% तुम्हाला आयुष्यात कधीच कोणता उपाय, कधीच कोणता तोडगा करायची गरज पडणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते 100% या तीन देवांच्या, या तीन सेवेने जे आहेत ते पूर्णपणे दूर होतील, आणि आयुष्य जगण्यासाठी जे आपण म्हणतो की नवनवीन संधी असतील, अपॉर्च्युनिटीज असतील, आणि ज्या विळख्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात त्यातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा तुम्हाला या सेवेने जो आहे तो मिळायला लागेल. कुठेतरी तुम्ही फक्त कष्ट करताय, मेहनत करताय, नशिबाची साथ मिळत नाही आहे, तर सर्वात महत्त्वाचं नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम जे आहे तो हा उपाय, ह्या ज्या तीन सेवा आहेत त्या आहेत. मी तुम्हाला नित्य सेवा सांगणार नाही, घाबरू नका. सगळ्यात अगोदर तुम्ही विचार करा की तुम्ही सेवा कशाची करताय. तुम्ही स्वामींची सेवा करताय, तुम्ही दत्त महाराजांची सेवा करताय, तुम्ही गजानन महाराजांची करताय, किंवा तुम्ही शिर्डीच्या साईबाबांची करताय, किंवा तुम्ही कृष्ण भक्ती करताय, काहीही तुम्ही करत असाल, पण ह्या ज्या सेवा आहेत ना, ह्या नंतर आहेत. ह्या तुम्ही ज्या सेवा करतायत किंवा तुम्ही जे इतर उपाय करतायत ते तुमच्यासाठी काम का करत नाहीयेत, कारण ही तिसरी आहे, पण तुम्ही काय करताय, बाकी जे मेन आहे ते बाजूला सोडताय, आणि सगळं तुम्ही बाजूला सोडताय, जे पिढ्यानपिढ्या तुमच्या घरात चालत आलेले जे रिच्युअल्स आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या तुमच्या घरात चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत, किंवा बऱ्याच वेळेला बघा आपलं ग्रामदैवत असतं, गावाकडची देवी असते, डोंगरावरची देवी असते, हा खंडोबा असतो, किंवा हे दैवत असतं, ते दैवत असतं, की जे पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये जे पूजलं जातं, ज्यांचा मान सन्मान केला जातो, वर्षातून एक वेळा तरी त्या देवाला नैवेद्य असेल, आरती असेल, किंवा शेंदूर लावणं, जे काही प्रथा आपापल्या वेगवेगळ्या असतात, तर ते केलं जातं. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत, त्याच्याकडे तुमचं लक्षही नाही. आपण जिकडे कामासाठी, धंद्यासाठी, व्यवसायासाठी दुसऱ्या गावी आलो, तिथलेच आपण होऊन गेलेलो आहेत, आणि ज्या बेसिक मूळ गोष्टी आहेत त्या आपण सोडल्या, आणि ह्या बाकीच्या ज्या सेवा, उपाय, तोडगे, ह्या वस्तू आण, त्या वस्तू आण, हे यंत्र घरामध्ये ठेव, त्या वस्तू अंगावर घाल, याच्यामध्ये आपण होत चाललो, आणि याचा फायदा मिळण्याच्या ऐवजी या गोष्टींपासून तुम्हाला नुकसान होत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट काय की हे तुम्ही अगोदर माहीत करून घ्या. भले तुमच्या सासरी तुमचे भांडणं असतील, तुम्ही कोणाला बोलत नसाल, पण तुमची भावकी असेल, जसं की आता तुम्ही सासूला बोलत नाही, पण तुमची सुलत सासू असेल, तुमच्या गावाकडे राहणारे तुमच्या कुळातले इतर कोणी असतील, त्यांच्याकडून की पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये वर्षभरामध्ये काय काय रिच्युअल्स केले जातात, काय काय गोष्टी केल्या जातात, हे तुम्ही माहीत करून घ्या, आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. बघा, तुमची अडलेली कामं जी आहेत, अर्धे प्रश्न जे आहेत, ते तुमचे आपोआप सुटू लागतील. दुसरं म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे आणि तुमचं जे कुलदैवत आहे त्यांची सेवा करायला सुरुवात करा. त्यांची उपासना, त्यांचं स्मरण, त्यांचा मान सन्मान करायला सुरुवात करा. बघा,
तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच मागे वळून बघायची वेळ येणार नाही. तुम्ही जे काही काम करताय, छोटं असू द्यात मोठं असू द्यात, त्यामध्ये तुमची प्रगती होत जाईल, यश मिळत जाईल, पतीची मुलांची प्रगती होत जाईल. आपल्याला वाटतं ना की आपला संसार सुखाचा व्हावा, सांसारिक प्रगती व्हावी, तर मूळ कुळदेवी आणि कुळदैवत यांची सेवा तुम्ही करायला सुरुवात केली ना, आपोआप सगळ्या गोष्टी होत राहतील. तुम्ही हे मेन बाजूला ठेवताय आणि तुम्ही इतर देवी देवतांची म्हणजे आई वडिलांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि मावशी काका आत्या यांची सेवा तुम्ही करताय. प्रथम स्थान, प्रथम मान सन्मान हा नेहमी आपली कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे आपले आई आणि वडील यांना द्यायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर येते ती म्हणजे आपल्या गुरूंची सेवा. बघा, तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, नकारात्मक प्रभाव देत असतील, पण जर तुमचा गुरुग्रह सकारात्मक असेल, तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग असेल, तुमचं गुरुपाठबळ स्ट्रॉंग असेल, तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर जेवढा पडायला हवा तेवढा पडत नाही. कारण का? की तुमच्या पाठीशी तुमचं गुरुबळ आहे. आणि ज्या वेळेला गुरुचरित्रामध्ये हे सांगितलेलं आहे की जेव्हा आपले देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात, पण जेव्हा तुमचे गुरु तुमच्यावर कोपतात तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा किंवा तुम्ही फक्त दत्त महाराजांची सेवा करा असं काही नाही, पण कोणत्या ना कोणत्या गुरूंची सेवा ही नित्य सेवेमध्ये आपण केलीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे आपल्या पितरांचं स्मरण. तुम्ही सगळं काही करताय पण आपल्या पितरांचं स्मरणसुद्धा करत नाही. फक्त वर्षभरामध्ये जेव्हा पितृपंधरवाडा असतो तेव्हा पितृ केले म्हणजे आपलं काम झालं का, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला दररोज जरी शक्य नसेल तर किमान दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करा आणि त्यांना नमस्कार करा. ठीक आहे, तुम्हाला बसणं होत नसेल, अगदी उभ्या उभ्या घरामध्ये कोणत्याही खोलीत कोणत्याही जागी फक्त दक्षिण दिशेची जी भिंत असते तिकडे तोंड करा, हात जोडा आणि आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करा. ही गोष्ट करू शकतो. तर आता तीन आपल्याला सेवा दररोज काय करायची आहे. सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्यावेळेला तुमची जी कुलदेवी असते किंवा तुमचं जे कुलदैवत असतं त्यांचा जो काही मंत्र असेल, ठीक आहे तुम्हाला एक माळ शक्य नाही आहे, तर किमान 11 वेळा बोटावर मोजण्या इतका वेळा तो जो मंत्र असेल तो मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देवपूजा करत नसाल, जेव्हा तुमचं स्नान झालं त्यावेळेला आपण तुम्ही गंध पावडर वगैरे हे सगळं करता, त्यावेळेला तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मनातली मनामध्ये म्हणा आणि त्यानंतर घराबाहेर पडा. परत शक्य झालं तर ह्याच वेळेला जेव्हा तुम्ही कुलदेवीचा मंत्र म्हणताय तेव्हाच तुमच्या गुरूंचा जो काही मंत्र असेल, जसं की श्री स्वामी समर्थ असेल, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र असेल, हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. सकाळी तुम्हाला शक्य नाही आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जाता, ट्रॅव्हलिंगमध्ये आहात, तुम्ही ऑफिसमध्ये गेला आहात, तुम्हाला फावला वेळ आहे की काही काम नाही आहे, त्यावेळेला किमान 2 मिनटं 1 मिनटं डोळे बंद करून आपल्या गुरूंचा चेहरा आपल्या समोर आणा आणि गुरूंचं नामस्मरण करा. मोजू नका किती वेळ करायचं किती काय करायचं नाही, फक्त मनापासून एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा, एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणा. बघा तुमची जी सेवा आहे ना ती तुमच्या गुरूंपर्यंत पोहोचेल आणि गुरूंचा आशीर्वाद जो आहे तो कायम आपल्या पाठीशी राहील. आणि पितरांचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की दक्षिणेकडे तोंड करून पितरांना हात जोडून फक्त त्यांचं स्मरण करत जा. ही देखा सेवा देखील त्यांच्यासाठी पुरेशी आहे. दिवसभर 24 तास सेवा केली म्हणजे मी खूप सेवा केली आणि तेव्हाच मला सेवेचा अनुभव येणार किंवा प्रचिती येणार असं काही आहे का? अजिबात नाही. तुम्ही 24 तास सेवा करताय पण दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही आहे. तुम्ही 24 तास सेवा करताय पण तुमच्या मनात सगळ्यांबद्दल वाईट विचार आहेत तर तुमच्या सेवेला काहीही अर्थ नाही. तुम्ही 24 तास सेवा करताय पण त्यातील 1 मिनिटसुद्धा तुमचं मन एकाग्र होत नाही आहे, त्या सेवेला काहीही अर्थ नाही. या उलट दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल जसं होईल तसं अगदी एक वेळा का होईना तुमच्या कुलदेवीचं असेल, कुलदैवताचं असेल, तुमच्या पितरांचं असेल किंवा तुमच्या गुरूंचं स्मरण करून फक्त एक वेळा तुम्ही त्यांना अंतकरणापासून हाक मारली, फक्त एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हटलात तर तुमची ही हाकसुद्धा महाराजांपर्यंत पोहोचेल आणि महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो कायम तुमच्या पाठीशी राहील. कारण का? ठीक आहे तुम्ही 24 तास सेवा केली नाही, तुम्ही पारायणं केली नाही, तुम्ही व्रतवैकल्य केलं नाही, पण जी तुम्ही महाराजांना हाक मारली आहे ती अंतकरणापासून मारलेली आहे. आणि सेवेमध्ये हेच असतं, भक्ती
श्रद्धा विश्वास ठेवून जेव्हा आपण त्या भगवंताला अंतकरणापासून हाक मारतो तेव्हाच त्या भगवंताचं कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला दर्शन होतं आणि त्यांची कृपा जी आहे, त्यांचा आशीर्वाद जो आहे तो नेहमी आपल्यासोबत राहतं. आणि हे आयुष्य जगत असताना सुख दुःख अडचणी संकटं हे तर येणारच आहे बघा. आणि जेव्हा आपल्या गुरूंची कुलदेवी कुलदैवत आपल्या पित्रांची साथ आपल्यासोबत असते तेव्हा हे सगळे जे पहाड आहेत ना समोर येणारे अगदी सहजपणे पार करून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्या आपण पूर्ण करू शकतो. म्हणून कमीत कमी दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा ती सेवा हे करू का ते करू का हे विचार करण्यात तुम्ही दिवस घालताय, त्यापेक्षा ह्या तीन देवतेंची दररोज सेवा करा आणि मग बघा की आयुष्य किती सुखकर बनतं. आणि आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला प्रेरणा असेल, कृपा असेल, आशीर्वाद असेल तो सुद्धा भेटेल. श्री स्वामी समर्थ.